कल्याणच्या युवकांनी जिंकली सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज स्पर्धा विजेतेपदावर सलग दुसऱ्यांदा कोरले नाव पुण्यामध्ये झालेल्या तिसऱ्या सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेमध्ये कल्याणकर तरुणांनी बाजी मारले या चार चाकी स्पर्धेच्या विजेतेपदावर सलग दुसऱ्यांदा नाव करत कल्याणच्या युवकांनी आपला दबदबा निर्माण केला आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक बाईक आणि स्पोर्ट्स कार चालकांना अतिशय अवघड अशा ऑफ रोड स्पर्धांचे वेध लागतात राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या आणि ऑफ रोड सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेमागचा आयोजकांचा उद्देश त्यातूनच मग गेल्या तीन वर्षांपासून या अत्यंत अवघड तसेच चालकाच्या कौशल्य आणि संयमाची परीक्षा घेणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे आधीच्या दोन स्पर्धांप्रमाणे याही स्पर्धेला राज्यभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते ज्यामध्ये कल्याणच्या अनिरुद्ध शेटे आणि त्याचा सहकारी चालक आकाश मलबारी यांनी बाजी मारली विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा अनिरुद्धने ही स्पर्धा जिंकत आपला दबदबा निर्माण केला आहे तर पहिल्या क्रमांकाचे महागडे चार टायर देण्यात आले दरम्यान अशा अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा मिळवल्याबद्दल कल्याणकर अनिरुद्ध शेटे आणि त्याचा सहकारी चालक आकाश मलबारीचे विशेष कौतुक केले जात आहे अनिरुद्धच्या गाडीचे वैशिष्ट्य असे आहे की नॉर्मल गाडीला फक्त पुढे स्टायरिंग असते मात्र या गाडीला मागेसुद्धा स्टायरिंग असल्याने पुढचे टायर जसे वळतात अगदी तसेच मागचे टायरही वळतात अशा प्रकारची ही, ही महाराष्ट्रामधील एकमेव गाडी असल्याचे अनिरुद्ध शेटे यांनी सांगितले